नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला अंबरनाथमधली आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, आणि ती बातमी आहे वायू गळती संदर्भातली. एका रासायनिक कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचं कळत आहे, आणि यामुळे 28 कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आनंदनगर MIDC भागातली ही कंपनी असल्याचं कळत आहे. RK केमिकल या कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे, आणि यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती कळते नुसार वायू गळतीमध्ये ज्यांना ज्यांना बाधा झाली आहे त्या कामगारांची संख्या आता 28 पोहोचलेली आहे. आत्ताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी. या संबंधित सगळ्या कामगारांवर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 28 कामगारांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अशी माहिती सध्या कळते आहे. आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी अंबरनाथमध्ये कामगारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते आहे. केमिकल का स्मेल आ रहा था. केमिकल का स्मेल और उससे पूरा ये जल रहा था और सांस लेने में तकलीफ हो रही थी. कितने लोग इफेक्टेड हुए रहेंगे? बहुत लोग. अंबरनाथ येथील प्रेसपीट नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये गॅस लिकेज झालेला आहे, त्यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होतो आहे. 28 पेशंट आत्तापर्यंत या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि एक पेशंट थोडासा सिरियस आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता आपल्या सोबत आहेत. गणेश, आपण ही आता माहिती बघतो आहेत, पण किती वाजता ही वायू गळती झाली आणि अजून किती जणांना ऍडमिट करण्यात आलंय, हे प्रमाण किती मोठं असू शकतं असं देखील कळत आहे की महिलांची संख्या कामगारांमध्ये अधिक आहे. अधिक काय तपशील याबद्दलचा? रेणुका, अंबरनाथच्या MIDC परिसरातील कंपनी आहे, त्या कंपनीच्या परिसरामध्ये मी उभा आहे. RK केमिकल जी कंपनी आहे तीच ही कंपनी आहे जिथे 11:15 सुमारास ही वायू गळती झाली होती. या ठिकाणी काही प्रक्रिया सुरू होती आणि प्रक्रिया सुरू एका पाईपमधून सल्फ्युरिक ॲसिडची गळती झाली अशी माहिती कळते, आणि गळती झाल्यानंतर शेजारी असलेली जी प्रेस फिट जी कंपनी होती तिथे हा वायू पोचला आणि तब्बल 29 जणांना त्याची बाधा झालेली आहे. आणि या प्रेस फिट कंपनीमधील ज्या महिला आहेत त्या महिलांना मोठ्या प्रमाणात याची बाधा झालेली आहे अशी माहिती कळतीय. सध्या 28 जणांची प्रकृती ही स्थिर आहे, मात्र 28 जणांची प्रकृती ही स्त्री असल्याची माहिती कळते, मात्र एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे अशी माहिती उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळे ही वायू गळती कशी झाली आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं संबंध कंपनीची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा इतर त्यांची टीम असेल ती या घटनास्थळी पोहोचलेली आहे. आणि आता नक्की वायू गळती कशामुळे झाली, आणखीन यामध्ये काही बाधित लोक आहेत का, याची आता चौकशी सुरू आहे. मात्र सातत्याने अंबरनाथ MIDC परिसर असेल किंवा बदलापूर MIDC परिसर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती होते आहे. आठवड्यापूर्वी इथे महाराष्ट्र नियंत्रण मंडळानं वायू गळती केल्यामुळे एका कंपनीला क्लोजर नोटीस देखील बजावलेली आहे. मात्र सातत्याने या रात्रीच्या परिसरात किंवा धुके जेव्हा असेल सकाळी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वायू या कंपन्यांकडनं सोडला जातो. रेणुका, अगदी खरं आहे गणेश, पण ही वायू गळती पूर्णपणे रोखण्यात कधीपर्यंत यश येऊ शकलं आणि या संदर्भात पुढचा तपास नेमका कसा केला जाणार आहे याविषयी काही आणखी माहिती कळू शकली? रेणुका, जशी या कंपनीमध्ये वायू गळती सुरू झाली तसंच MIDC जी अग्निशमन यंत्रणा आहे त्याला माहिती देण्यात आली आणि त्यानंतर या अग्निशमन यंत्रणेनं तात्काळ या ठिकाणी येऊन किंवा इथले कंपनीचे जे सुपरवायझर असतील त्यांनी तो नॉक बंद करून वायू गळती त्वरित थांबवली. मात्र जी काही वायू गळती आहे ती सल्फ्युरिक ॲसिडची होती आणि त्याच्यामुळे बाजूच्या शेजारच्या कंपनीमधील ज्या महिला कामगार होत्या त्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवला, श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता आणि त्याच्यामुळे तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वायू गळती आता जरी थांबली असली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडनं या सगळ्या कंपनीची पाहणी सुरू आहे आणि चौकशी अंती आता या कंपनीवर काय कारवाई होते का ते पाहावं लागेल. रेणुका, धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की 28 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते. अंबरनाथमधल्या या रासायनिक कंपनीमध्ये वायू गळती झाली होती आणि आता आपण तिथले अपडेट्स घेतलेले आहेत आणि RK केमिकल असं या कंपनीचं नाव कळतंय. रासायनिक कंपनीत वायू गळती झाल्यामुळे ही परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे. यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत. नागपूरला एक धक्कादायक बातमी येते. नागपुरातून
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी चक्क वाघाची शिकार केल्याची धक्कादायक बातमी नागपुरातून समोर येते. आकाशातून पैशाचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेतून दोन तरुणांनी 10 दिवसांच्या एका वाघाच्या बछड्याची शिकार केली आहे आणि यासाठी त्याला पकडून घरी नेलंय. नंतर घराजवळच त्याची क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर येतोय. हा धक्कादायक प्रकार वनविभागाच्या तपासात पुढे आलाय. आरोपींनी जी माहिती दिली त्यानुसार अंधश्रद्धेतून ही कृत्य केल्याचे त्यांनी म्हटलंय आणि या अघोरी पूजेनंतरही पैशाचा पाऊस पडला नाहीच, पण साहजिक आहे, पण उलट या दोघांनाही आता कारागृहाची हवा आता खावी लागते. लोमेश आणि कालिदास अशी आरोपींची नावं आहेत. लोमेशचे वडील अघोरी पूजेवर विश्वास ठेवणारे आहेत आणि अंधश्रद्धेतून ते अनेक प्रकारच्या पूजा करत असतात. या अंधश्रद्धेतूनच मुलगा लोमेश आणि मित्र कालिदास यांनी वाघाच्या बछड्याला मारलं आणि त्याचं शव पुढे ठेवून एकांतात ही अघोरी पूजा केलेली आहे. पूजेत अपयश आल्याचं कळल्यानं त्यांनी बछड्याच्या शवाची विक्री करण्याचा कट रचला आणि सापळा रचून या प्रकरणी अखेर 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेणार तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. तुषार, अत्यंत गंभीर बाब आहे खरं तर. वाघांची संख्या वाढणं किंवा त्यांचं अस्तित्व असणंही महाराष्ट्रासाठी खूप चांगली बातमी मानली जाते, पण अशा रीती अंधश्रद्धेपोटी त्यांचा जीव जाताना दिसतोय. मध्ये देखील या संदर्भातला तुम्ही एक स्पेशल रिपोर्ट केलेला होतात. हा सगळ्या प्रकारामध्ये हा सगळा प्रकार उघड कसा झाला आणि काय कारवाई त्यांच्यावर करण्यात आली? अत्यंत धक्कादायकाचा हा संपूर्ण प्रकार आहे. साधारण बुट्टीबुरी वन परिक्षेत्रातले जे अधिकारी आहेत त्यांनी जेव्हा एका प्रकरणासंदर्भात एका आरोपीला अटक केली होती, तो तस्कर होता, त्या तस्कराचा तपास करता करता मग हा संपूर्ण प्रकरण आता उलगडा झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही संपूर्ण घटना यवतमाळ जिल्ह्यामधली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यामध्ये जो प्रकाश कोळी नावाचा जो मुख्य आरोपी आहे, याचे वडील हे मांत्रिक आहे. त्याच्या वडिलाने त्याच्या शेताच्या शेजारी असलेल्या जंगलामधनं एक वाघाचा बछडा आणलेला होता. तो 10 दिवसाचा बछडा होता, तो आईचं दूध पितच होता, मात्र यांनी जेव्हा घरी आणून ठेवलं तेव्हा त्याला दूध मिळालं नाही, त्यामुळे तो मरण पावला. त्यानंतर मग त्यांनी त्या वाघाच्या बछड्याचे अवयव काढले आणि अवयव त्यांनी अंधश्रद्धेपोटी त्याची पूजापाठ करून त्यांचा असा विश्वास होता की या वाघाच्या बछड्याच्या अवयवाची पूजापाठ केली तर आकाशातून पैशाचा पाऊस पडतो. मात्र मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की पैशाचा पाऊस पडला नाही, कारण की त्यांनी ती विधिवत जी काही पूजा करायची होती ती केली, मात्र पैशाचा पाऊस पडला नसल्यानंतर मग त्यांनी हे जे सर्व अवयव होते त्या मुलांनी बाहेर मार्केटमध्ये विकायचा विचार केला आणि त्यानंतर मग त्यांनी वेगवेगळे जे तस्कर आहे मार्केटमध्ये त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या संपर्क साधत असताना वनविभागाला गुप्त माहिती मिळाली, त्या आधारावर वनविभागाने मग सापळा रचला. त्यामध्ये एकूण 9 आरोपीला अटक करण्यात आली. यामधला जो मुख्य आरोपी आहे प्रकाश कोळी यासह इतर जे आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये प्रकाश राऊत, संदीप रंगारी, अंकुश नाईकवाडे, विनोद मुन, विवेक मिसाळ आणि योगेश मिलमिले हे सर्व 9 चे 9 ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहे. 2 आरोपी वर्धा जिल्ह्यातले, 3 आरोपी अमरावती जिल्ह्यातले आणि इतर आरोपी हे यवतमाळ जिल्ह्यातले आहे. महत्त्वाचा विषय आहे की आतापर्यंत जर का तुम्ही मागच्या काही दिवसातला विचार करायचा झाला तर साधारण 23 जुलैपासून जे वनविभागाने कारवाई केली 23 जुलै ते 10 ऑक्टोबर या काळामध्ये 7 वेगवेगळ्या घटनेमध्ये वाघांची शिकार झाल्याचं पुढे आलेलं आणि या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे तुम्हाला लक्षात येते की मागच्या साधारण 4 महिन्यामध्ये या 7 वाघांच्या शिकारचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे किती वाघांचे शिकार होतात हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आपणच एक मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा वन्यजीव सप्ताह सुरू होता तेव्हा वाघांच्या संवर्धनावर एक शो केला होता, त्यामध्ये देखील माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहिती मिळाली. त्यामध्ये देखील स्पष्ट झालेलं होतं की मागच्या 2 वर्षामध्ये 24 वाघांची शिकार झालेली होती आणि तो अत्यंत धक्कादायक असा हा आकडा होता, कारण की या वाघांच्या शिकारीमध्ये सर्वात जास्त कारण होतं हे अंधश्रद्धेचं कारण होतं. यामध्ये सुशिक्षित वर्गातले देखील लोक या अंधश्रद्धेपोटी वाघाची शिकार करत असल्याचं पुढे आलेलं आहे आणि या 7 घटनेमध्ये म्हणजे मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या 7 वाघांची शिकार झाल्याचं उघड आलं त्यामध्ये 2 वाघांच्या शिकारीमध्ये अंधश्रद्धेचा अँगल असल्याचं वनविभागाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे निश्चित अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, कारण की तुम्ही जर का संपूर्ण राज्यातल्या वाघांच्या संख्येचा जर काही विचार करायचं झालं तर वाघाची संख्या राज्यामध्ये साधारण 311 आहे, त्यामध्ये 309 वाघ हे एकट्या विदर्भाच्या अवतीभोवती परिसरामध्ये आहे. त्यामुळे जे तस्कर असतात, आंतरराष्ट्रीय रॅकेट असतं, यांचं सर्वात जास्त फोकस विदर्भातल्या वाघांवर असतं, कारण की लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर म्हणजे वाघांची लोकसंख्येची घनता बघितली तर कमी परिसरामध्ये सर्वात जास्त वाघ हे विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे याच अवतीभोवतीच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाघांची शिकार होताना आपल्याला दिसतात आणि या घटनेमध्ये देखील ते सिद्ध झालं की तस्करीच्या उद्देशाने असो किंवा अंधश्रद्धेच्या उद्देशाने असो कशाप्रकारे जे स्थानिक लोक असतात ते वाघांची शिकार करतात आणि त्यामधनं अंधश्रद्धा आणि त्यानंतर तस्करी यामधनं बक्कळ पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अगदी खरं आहे. तुषार, आणखीन एक प्रश्न अशासाठी विचारते की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात जे अंधश्रद्धा वाढत असतील, अघोरी प्रकारांचं प्रमाण वाढत असेल, तर असे काही प्रयत्न इथे होताना दिसत आहेत का?
या संदर्भात जेव्हा आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हे प्रकार आता वाढायला लागले. आधी कुठेतरी जे वाघांची शिकार व्हायची ते अवयवाची तस्करी व्हायची, त्यामध्ये विशेष करून ड्रग्ज, जे वाघांच्या अवयवापासून वेगवेगळे जे औषध बनवले जाते त्या औषधासाठी वाघांची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार होत होती आणि वाघांच्या कातडीसाठी शिकार केली जात होती. मात्र सध्याच्या काळामध्ये अंधश्रद्धेपोटी हे वाघांची शिकार होण्याचं प्रमाण आपल्याला सातत्याने वाढताना दिसत आहे आणि यामध्ये विशेष करून जे पैशाचा पोस्ट म्हणजे त्यांनी दोन तीन प्रकारच्या शिकारीच्या घटना त्यांनी सांगितल्या. एकतर म्हणजे लोक वाघांचे जे हाड असतात किंवा वाघांचे दात असतात ते गड्याला ताईत म्हणून वापरतात. इतकंच नाही तर वाघांचे वेगवेगळ्या अवयवापासून जे औषध करतात त्यामुळे त्यांची जे लैंगिक क्षमता असते त्या वाढण्याचा त्यांचा असा एक समज आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. या व्यतिरिक्त काही लोकांचा असा समज असतो की वाघांची कातडी किंवा वाघांचे अवयव वापर आणि अंधश्रद्धेपोटी अशा पूजा केल्या तर पैशाचा पाऊस पडतो, असे वेगवेगळे अँगल या संपूर्ण तपासामध्ये पुढे आलेले आहे. तुम्ही मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या 7 वाघांच्या शिकारीच्या घटना उघडकीस आल्या आणि त्यामध्ये 39 लोकांना जी अटक झाली त्यावरून लक्षात येतं की हे प्रमाण वाढत चाललं आहे आणि ही निश्चितच चिंतेची बाब आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नागपुरातून आलेली ही महत्वाची बातमी आणि यानंतर लहान मुलांसाठी आताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्वाची बातमी लसीकरणासंदर्भातली, कारण यापुढे 2 ते 18 या वर्ष वयोगटातल्या मुलांना लस मिळणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं यासंदर्भातली मंजुरी दिल्याचं कळतंय. डीसीजीआयच्या कडून मुलांच्या लसीकरणासाठी ही मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची देशातली सगळ्यात महत्वाची बातमी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आता लहान मुलांचं देखील होणार आहे आणि त्यासाठी 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांनाही लस मिळणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं ही मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे यापुढे या लसीकरणाचं प्रमाण नेमकं कसं असेल, त्याची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाणार आहे, त्याच्या संदर्भातल्या सूचना काय काय असू शकतात याविषयीचे देखील अपडेट्स आपण घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक सविस्तर माहिती याबद्दलची, कारण निश्चितच खूप मोठी बातमी. बरोबर आहे, अतिशय मोठी बातमी आहे. कोवॅक्सिनला परवानगी देण्यात आलेली आहे लहान मुलांच्या लसीकरणाकरिता. यामध्ये खास करून जर बघितलं हा जो वयोगट आहे 2 ते 18 या दरम्यान जर बघितलं या लोक या मोठ्या वर्गाचं लसीकरण झालं नव्हतं. 18 पेक्षा जास्त वयोगटातले जे तरुण आहे नागरिक आहे यांचं लसीकरण झालं होतं. पण लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात सरकारने कुठलाही निर्णय घेऊ शकले नव्हते कारण की त्या संदर्भात टेस्ट सुरू होत्या. आज औषधी नियंत्रण खात्याच्या वतीने जर बघितलं कोवॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे लहान मुलांच्या म्हणजे 2 ते 18 वर्षातल्या मुलांच्या लसीकरणासाठी. जागतिक स्तरावरती लहान मुलांच्या लसीकरण कसं करावं या संदर्भात संशोधन सुरू असताना कोवॅक्सिननी हे पहिलं पाऊल पुढे टाकलं आहे आणि याला भारतीय औषध महानियंत्रकाच्या वतीनं देखील याला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता मोहीम कशी सुरू करायची या संदर्भात होऊ शकतं. खास करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर होईल. सोबतच कोरोनाच्या संदर्भातल्या ज्याही जेही अपडेट आहे ज्या संदर्भात त्यांची पत्रकार त्या पत्रकार परिषद देखील त्याचा उल्लेख होऊ शकतो. पण हे कोवॅक्सिनच्या याच्यामध्ये एक मोठे यश आहे. त्यांच्या शिरपेचा हात राहू लागला आहे की लहान मुलांच्या संदर्भातली जी लस आहे ती कोवॅक्सिनने डेव्हलप केलेली आहे. होऊ शकतं 4 ते 5 टप्प्यांमध्ये लसीकरण मोहीम लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये 2 ते 18 हे जे वयोगट आहे यामध्ये जर बघितलं आपण तर 2 ते 5 किंवा 10 पर्यंत एक वयोगट असेल, दुसरा 10 ते 18 वयोगट, अशा सध्या 2 टप्प्यांमध्ये हे लसीकरण होईल आणि 5 टप्पे लसीकरणाचे राबवले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः जर बघितलं ज्या राज्यांमध्ये कोरोना जास्त आहे त्या राज्यांना प्राथमिकता दिली जाते का हे पाहणं मदत करणार आहे. ज्या राज्यांमध्ये दुसरी लाट जी होती ती सपाट्याने वाढली होती आणि ज्या राज्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ज्या राज्यांमध्ये शाळा सुरू केली आहे या सगळ्या राज्यांमध्ये या संदर्भातल्या या टप्प्यावाईज निर्णय घेतला जाऊ शकतो. जसं हरियाणा एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वात प्रथम शाळा सुरू करण्याच्या देशात, त्यामुळे त्या राज्याला होऊ शकतं की ज्या पद्धतीने जसं केरळ त्या राज्याला समावेश हा शेवटच्या टप्प्यात येतो. केरळ असो महाराष्ट्र असो
किंवा दिल्ली असो किंवा तुला असे अनेक राज्य आहे, उत्तर जम्मू काश्मीर सारखं राज्य बरोबर आहे. म्हणजे प्रशांत, थोडक्यात ज्या प्रमाणात कोरोनाचं प्रमाण किंवा प्रादुर्भाव जिथे जास्त आहे त्या प्रमाणानं याचं नियोजन केलं जाणार आहे आणि त्यानुसारच्या गाईडलाईन्स देखील लवकरच दिल्या जातील. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पण आताच्या क्षणाची महत्वाची बातमी की आता यापुढे लहान मुलांचं लसीकरण करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 2 ते 18 वयोगटातल्या मुलांचं देखील आता लसीकरण होणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं यासाठीची मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. आणि आता आपण बघणार आहोत एक यशोगाथा जी प्रामाणिकपणा, समर्पण आणि संघर्षण करण्याची तयारी असेल तर ही यशोगाथा एक दिवस नक्कीच पूर्ण होऊ शकते. देशात दूध क्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातमधल्या 2 गावांपासून सुरू झाला आणि 75 वर्ष पूर्ण केलेला अमूलचा ब्रँड आता देशासोबतच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. बघूयात अमूलच्या यशस्वी सुवर्ण इतिहासाची ओळख. भारत के पहले उप प्रधानमंत्री और गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल के नेतृत्व में 1946 में दूध क्रांति यानी अमूल की नींव गुजरात के खेड़ा में पड़ी. किसानों को दूध सस्ता बेचना पड़ता था. सरदार पटेल के कहने पर किसानों ने सहकारी समितियां बनाने की मांग की जो अंग्रेजों ने ठुकरा दी, तो किसानों ने बिचौलियों को दूध देना बंद कर दिया. आखिरकार अंग्रेज झुक गए. इस तरह देश का पहला सहकारी दुग्ध उत्पादन संघ गुजरात में बना. आणि आज आपण बघणार आहोत संजीवनी या उपक्रमाबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का किंवा लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का असे अनेक प्रश्न तुमच्या मनातही असू शकतील. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका जागेवर नक्की मिळतील आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण Network 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला इथे तुमची उत्तरं निश्चित मिळू शकतील जी क्रॉसचेक केलेली असणार आहेत. त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुमच्या उत्तरांसाठी 7977773753 इथे नक्की मेसेज करा. या सगळ्या बातम्यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाताना महत्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल इशारतीनं मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पहा फक्त News18 लोकमत.